त्यानंतर सर्वात पहिल्यांदा भगीरथ दादा भालके यांचा पक्ष प्रवेश सोहळा आदरणीय के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते होईल। सर्वांनी पुढे यावं, सर्वांना टाळ्याच्या गडगडामध्ये याचं स्वागत करावं। माजी सदस्य सन्माननीय वेंकटराव नाना भालके, प्राध्यापक मारुती जाधव, सन्माननीय कुंडलिकजी जाधव, याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील प्रमुख नेते मंडळी, सन्माननीय सुधीरजी धोत्रे, सन्माननीय महादेवजी धोत्रे, सन्माननीय श्री बालाजी मलपे, श्री संभाजी गावकरे साहेब, सन्माननीय गणेशजी बागल, सन्माननीय संतोषजी नेहतराव, सन्माननीय शौकत भाई पटेल, सन्माननीय नितीनजी पाटील, सन्माननीय गुलाब थोरबोले, सन्माननीय बिभीषणजी जाधव, सन्माननीय प्रशांतजी शिंदे, सन्माननीय लखनजी चौघुले, सन्माननीय समाधान दादा फाटे, सन्माननीय श्री दत्ता मासाळ, सन्माननीय अरुण भाऊ कोंडरे, सन्माननीय नेते कोळी समाज, सन्माननीय दत्ता भोसले आणि दत्तात्रय चौघुले, या सगळ्या नेते मंडळींचा आज बीआरएस मध्ये सन्माननीय भगीरथ दादा भालके यांच्या सोबतच इथं पक्ष प्रवेश होतोय। सन्माननीय तेलंगणा राज्याचे पहिले आणि लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव साहेब यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय भारत राष्ट्र समिति पक्षामध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होतोय। सन्माननीय आमच्या प्रणितीताई भालके यांचीही उपस्थिती इथं लाभलेली आहे आणि त्यांचाही पक्ष प्रवेश सन्माननीय दादांसोबत या ठिकाणी संपन्न होतोय। मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या पदाधिकाऱ्यांचा हा पक्ष प्रवेश सोहळा इथं संपन्न होतोय। स्वर्गीय भारत नानांचा विचार प्रत्यक्ष कृतीतून सर्वसामान्यांची सेवा बजावताना हे सगळेच सदस्य या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून घेत आहेत आणि आजच्या या सोहळ्याप्रसंगी बीआरएसचे सगळे सन्माननीय मान्यवर या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत या प्रसंगी करत आहेत। मी या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्वांचं इथं मनपूर्वक स्वागत करते। याचबरोबर मी विनंती करते किरणराज घाडगे यांचाही पक्ष प्रवेश सोहळा या निमित्ताने बीआरएस मध्ये होतोय। आज हजारोंच्या संख्येनं हे सगळे भालके समर्थक आणि सन्माननीय चंद्रशेखरजी राव साहेब यांच्यावरती प्रेम करणारे सन्माननीय मान्यवर इथं प्रवेश करतात। या निमित्ताने शेतकरी संघटनेचे नेते समाधान दादा फाटे हे सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताची तळमळ घेऊन बीआरएस मध्ये दाखल होत आहेत। शेतकरी संघटनेचे नेते समाधान दादा फाटे यांचाही बीआरएस मध्ये पक्ष प्रवेश सोहळा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यांची दाद या सगळ्या आपल्या नेतृत्वासाठी झालीच पाहिजे। त्यानंतर आदरणीय भगीरथ दादा